सेहत मजेत ना छान. आज आपला तास कोणता आहे? बरोबर भाषेचा. मुलांना मागच्या वेळेस भाषेच्या तासाला आपण काय शिकलो होतो? बरोबर काय शिकलो होतो? उभी रेषा. आणि आज आपण काय शिकणार आहोत? आडवी रेषा. बरोबर आहे. चला त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे पाटी, पेन्सिल आणि पट्टी. मग तुम्ही तयार आहात? वा छान. चला तर मग सर्वप्रथम आपण उभी रेषा, तुम्ही ह्याचा सराव केलेला आहे बरोबर आहे. मग मला सांगा ही कोणती रेषा आहे? उभी रेषा. आणि आज आपण शिकणार आहोत ती आडवी रेषा. हां बरोबर आहे. तर मग सर्वप्रथम जरा उभ्या रेषेचा आपण एकदा सराव करूया. उभी रेषा काढताना आपल्याला चौक असा पकडायचा आहे आणि बरोबर वरच्या दिशेला ठेवायचं आहे आणि बोलायचं उभी रेषा 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 उभी रेषा. बोलून काढायचा उभी रेषा उभी रेषा उभी रेषा उभी रेषा. बरोबर आहे. आणि आज आपण शिकणार आहोत आडवी रेषा. काय शिकणार आहोत? आडवी रेषा. बरोबर आहे. चला काढा बघू. आडवी रेषा 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 आडवी रेषा. बघा आपल्याला कसं काढायचं आहे. हां त्याप्रमाणे बोलून काढायचं आहे. हां खालीवर थोडंसं होईल बरोबर आहे. ही झाली आडवी रेषा. ही झाली उभी रेषा. अजून एक आपल्याला एक नवीन अवयव शिकायचा आहे अक्षरांचा. तो कोणता? तर ही तिरपी रेषा. कोणती रेषा आहे ही? तिरपी रेषा. बरोबर आहे. ही तिरपी रेषा. आणि ही आहे कुठून बघा, वरून खाली येते बघा, वरून खाली बरोबर आहे. म्हणजे उजवीकडून डावीकडे बरोबर आहे. आणि त्याचप्रमाणे दुसरी तिरपी रेषा बघा, डावीकडून उजवीकडे डावीकडून उजवीकडे म्हणजे वरून इकडून इकडे आहे बरोबर आहे. म्हणजे तिरप्या रेषेचा आपल्याला आता सराव करायचा आहे. बोला तिरपी रेषा 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 तिरपी रेषा. म्हणजेच काय आहे? उजवीकडून डावीकडे. बघा ऐकले आहे ते बरोबर दिसते तुम्हाला? ओके. आता आपल्याला इथून डावीकडून उजवीकडे जायचं आहे. बघा वरून खाली येईल डावीकडून उजवीकडे डावीकडून उजवीकडे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे? स्ट्रोक करायचं म्हणजे अक्षरांचे अवयव. बघा इंग्लिशमध्ये पण असेच आहेत की नाही? मी मागच्या तासाला बोलले होते की नाही अशाच अवयव, फक्त त्यांचे अवयव काय आहे हां सारखे असून फक्त नावं इंग्लिशमधून वेगळी येणार आहे आणि मराठीतून वेगळी आहे. म्हणजे आहे तिरपी रेषा. हां फक्त तिरपी रेषा दोन पद्धतीने आपण दाखवतो की नाही, एक उजवीकडून डावीकडे आणि दुसरी डावीकडून उजवीकडे बरोबर आहे. अशा रेषा काढायचे आणि पाठीवर असं तुम्ही काय करायचं आहे? सराव करायचा आहे. बघा ही कोणती रेषा आहे? उभी रेषा. ही कोणती आहे? आडवी रेषा. ही बघा ही काय आहे? उजवीकडून डावीकडे तिरपी रेषा आणि ही डावीकडून उजवीकडे तिरपी रेषा. बघा आपली पहिली झाली होती उभी रेषा. आता आपण किती वगैरे घेतले? एक एक दोन ही तीन, म्हणजे दोन टकरे आहेत म्हणून चार आहेत आपण. पण तिरपी रेषा आहे फक्त ही काय येणार आहे? उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे. बघा अशी आली ना सरळ बरोबर. मग तुम्ही काय करायचं आहे?
ह्या पट्टीवर या पट्टीने काय करायचे अशा मस्तपैकी लाईन्स काढून घ्यायचे बघा मी आता तुम्हाला दाखवते लक्ष द्यायचं व्यवस्थित अशी ही पट्टी पकडायची तुम्हाला रेषा काढता येते तुम्ही मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलंय आपल्या मम्मी पप्पांकडून किंवा दादा ताईकडून अशा काय करायच्या रेषा काढून घ्यायच्या आणि मग त्याच्यावर तुम्ही सराव करायचा आहे जर अशा लाईन्स काढून घेतल्या तर तुम्हाला अगदी लेखन करायला एकदम सोपं जाईल बरोबर आहे बघा सगळ्यांनी अशा लाईन्स काढून घेतल्यात का घेतल्यात ना ओके मग सर्वात प्रथम जी रेषा काढायची आहे ती कोणती रेषा आहे उभी रेषा बघा उभी रेषा उभी रेषा उभी रेषा उभी रेषा उभी रेषा उभी रेषा अशा प्रकारे पूर्ण काढायची आहे नंतर जी आहे आडवी रेषा काय बोलायचं आडवी रेषा आडवी रेषा अशा प्रकारे पूर्ण काढायचं आहे नंतरची आहे ती काय करायचं आहे काय करून येणार आहे नंतर बघा या प्रकारे तिरपी रेषा येणार आहे ना ती काय आहे तिरपी रेषा बोलून काढायचं तिरपी रेषा हां बोलून काढा तिरपी रेषा बरोबर आहे आता इकडून तिरपी रेषा हां तिरपी रेषा अशा प्रकारे तुम्ही पाटीवर रेषा काढायच्या आहेत म्हणजे अक्षरांचे अवयव काढायचे आहे आणि मला दाखवायचे आहे आता थोडं मी तुमची उजळणी घेणार आहे सर्वात प्रथम तुम्हाला गमतीशीर दाखवणार आहे बघा आधी आपण काय शिकलो मला सांगा हे बघा तुम्हाला जर घरचा अभ्यास करायचा असेल आणि तुम्हाला सराव करायचा असेल तर हे बघा अशी फुलं दिसतात का बरोबर आहे हां इथे मी डॉट 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 दिले आता तुम्हाला सराव करायचा असेल तर तुम्ही काय करायचंय बघा बरोबर हिनं डॉट डॉट दिली तिकडे मी काय सरळ रेषा टाकली म्हणजे ही उभी रेषा आहे ही कोणती आहे उभी रेषा आहे इथे मी डॉट डॉट दिले तिला काय करायचं आहे फक्त आपण आपल्याकडे जर पेन असेल पेन्सिल असेल तुम्ही कसं इथं पाटीवर काढा आणि पट्टीच्या साह्याने सरळ ती लाईन काय करायची आहे जुळायची आहे झाली की नाही उभी रेषा काय आहे ही उभी रेषा बरोबर मग आज आपण उभी रेषा याच्या द्वारे शिकणार आहोत चित्राच्या द्वारे बघा म्हणजे हिला काय बघायचं बघा ही कोणती रेषा आहे उभी रेषा बरोबर वरून खाली जायचंय उभी रेषा उभी रेषा बोलायचंय सारखं उभी रेषा बरोबर आहे ही काय आहे उभी रेषा बघा ही फुलं दिसतात बरोबर त्याला जॉईन केली ना की नाही कुंडीत बरोबर उभी रेषा उभी रेषा उभी रेषा बरोबर ही काय झाली उभी रेषा आता आपल्याला काय शिकणार आहोत आडवी रेषा ही काय आहे आडवी रेषा काय आहे आडवी रेषा आता आडवी रेषा मला माहिती पाणी बघा आपण दाखवतो चित्र काढतात असे बोट दाखवले की पाणी असं दाखवतं की नाही सरळ काय काय मुलं असं दाखवतात सरळ एकदम बरोबर आहे ही काय आहे आडवी रेषा काय दाखवले आपण आडवी रेषा बरोबर आहे आडवी रेषा आता आपण हे शिकलो ती तिरपी रेषा काय शिकलो तिरपी रेषा काय शिकलो रे तिरपी रेषा आता सर्वात प्रथम तिरपी रेषा आपण काय घेतली बघा इकडून वरून बरोबर खाली आले बरोबर है ना आणि दुसरी घेतली ते आपण त्याच्या विरुद्ध इथून इकडे एकदा उजवीकडून डावीकडे एकदा डावीकडून उजवीकडे म्हणजे आपण कशी शिकलो हे बघा इकडून इकडे वरून खाली बरोबर वरून खाली असं आपण काय करायचे रेषा काढायचे पाऊस बघायचा कधी कधी पाऊस आहे ना आपल्या बघितला तो सरळ उभ्या रेषेत पडतो म्हणजे कसा अशा सरळ उभ्या रेषेत पडतो कधी कधी पाऊस बघितला तर असा तिरप्या रेषेत पण पडतो बरोबर आहे म्हणजे ही तिरपी रेषा आणि ही काय येणार आहे उभी रेषा बरोबर आहे तिरपी रेषा
बघा ही तिरपी रेषा आहे बघा जरा दिसली का ही तिरपी रेषा बघा माणूस असा उभा आहे तिरपी की नाही तिरपी रेषा आणि त्याच्या विरुद्ध बरोबर आहे त्याच्या विरुद्ध ही तिरपी रेषा इधर डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे बघा वेगवेगळ्या आकाराचे दिसतात तुम्हाला दिसले का काय आहे तिरपी रेषा काय आहे तिरपी रेषा मग याच्यापासून आपण तिरप्या रेषेपासून डोंगर पण तयार करतो बघा बरोबर आहे इकडून वर गेली इकडून आली इकडून वर गेली इकडून आली मग काय तयार झाला डोंगर आपण घराचा आकार करताना सुद्धा असा डोंगर तयार करतो किंवा त्रिकोण तयार करतो असे वेगवेगळे या अवयवांपासून आपण चित्र बनवतो बरोबर आहे मग असंच तुमच्याकडे काय खेळणी असतील काय वस्तू असतील त्यांचं तुम्ही काय करू शकता वेगवेगळे काय करू शकता आपण अभ्यास करू शकता तर तुम्हाला या रेषेची नावं बोलायची असतील तर नावं कशी पटकावणार मी आज तुमच्या एक कमर शिकवणार आहे बघा तुम्ही काय करायचं आहे त्याप्रमाणे सराव करायचा आहे माझ्याकडे स्केच पेन आहे काय आहे हे स्केच पेन त्याचा आपण व्यवस्थित इथे वापर करायचा बघा आपल्याला आता शिकायचे आहे काय उभी रेषा काय शिकणार आपण उभी रेषा बघा माझ्याकडे स्केच पेन पण आहे कसं आहे उभा आहे तर आपण कसं ठेवायचं बघा उभी रेषा काय बोलायचं उभी रेषा काय आहे आडवी रेषा उभी रेषा आडवी रेषा उभी रेषा बघा उभी रेषा आडवी रेषा उभी रेषा आडवी रेषा उभी रेषा बरोबर आता आपण काय करणार आहोत बघा आपण आता दुसरा एक वापर करणार आहोत तो म्हणजे बघा कसा हां आपल्याकडे पेन आहे मग आपण ह्या पेनाचा वापर करायचा आहे तो कसा तो आपण आता इथे बघायचं आहे आता आपली दुसरी रेषा आहे तिरपी रेषा मग बरोबर ती काय आहे कुठून येते बघा ही उजवीकडून डावीकडे म्हणजे वरून खाली बघा तिरपी रेषा तिरपी रेषा तिरपी रेषा तिरपी रेषा बरोबर आहे आता आपल्याला डावीकडून उजवीकडे तिरपी रेषा तिरपी रेषा तिरपी रेषा तिरपी रेषा आली की नाही बघा आई की नाही गंमत पहिली काय आपण शिकलो उभी रेषा मग आडवी रेषा उभी रेषा आडवी रेषा आणि ही उभी रेषा आता आपण तिरपी रेषा म्हणजे उजवीकडून डावीकडे बघा उजवीकडून खाली आली की नाही ती बघा उजवी रेषा आता ही बोलायचं तिरपी रेषा तिरपी रेषा तिरपी रेषा बरोबर उजवीकडून बरोबर खालच्या दिशेच आलेली आहे आणि ही डावीकडून बरोबर खालच्या दिशेच आलेली आहे बघा बरोबर आहे डावीकडून खाली हां तिरपी रेषा तिरपी रेषा तिरपी रेषा काय मुलांनो मग तुम्ही अशीच नावं पाठ करायचे आहेत हां या अक्षरांचे अवयवांची नावं अशी गमतीशीर पाठ केलीत की तुम्हाला छान पैकी येईल मग आज आपण काय शिकलो सांगा बरोबर आहे काय शिकलो उभी रेषा आडवी रेषा बरोबर आहे उभी रेषा आडवी रेषा तिरपी रेषा तिरपी रेषा बरोबर आहे मग हे तुम्ही सगळं पाठीकडे काय करायचं आहे सराव करायचा आहे असा याप्रमाणे पाठीकडे हां पाठीवर सराव करायचा आहे आणि पाठीकडे तुम्ही वेगवेगळ्या आकाराची काय काढायची आहे चित्र काढायचे आहे आता बघा ही काय आहे उभी रेषा बघा दिसते उभी रेषा ही काय आहे आडवी रेषा उभी रेषा आडवी रेषा काय तयार झाला चौकोन आता आता आपल्याला बघा ही काय झाली तिरपी रेषा नंतर आडवी रेषा तिरपी रेषा परत आडवी रेषा आणि परत उभी रेषा परत उभी रेषा तर बघा लॅम्प तयार झाला काय झाला लॅम्प बरोबर असं तुम्ही एक दोन तिरप्या रेषा काढल्या ती काय तयार होतो त्रिकोण आणि मग जर त्याला अशी उभी रेषा काढली
आणि खाली परत आडवी रेषा काढली आहे. परत तुम्ही असं काढलं तर उभी रेषा काढून की काय होणार बघा, आपलं घर तयार होतं. बरोबर असं तुम्ही काढायचं आहे वेगवेगळे पाटीवर आकार. बरोबर आहे. मग आता आपण इथेच थांबूया, परत पुन्हा भेटूया भाषेच्या तासाला. बाय.